दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी परिसरात असलेल्या दावल मलिक दर्गा येथील तलावात एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दिनांक 7 रोजी घडली आहे. रिधाना तौफिक शेख वय वर्ष 35, यासिन हारून शेख वय वर्ष 35, मोहम्मद हारून सलीम शेख वय वर्ष 41 सर्व राहणार कुंभारी नवीन विळी घरकुल तालुका दक्षिण सोलापूर असे मृतांची नावे आहेत. हे तिघे जण देवकार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते. देवकार्य संपवून परत येत असताना ते दुपारी जवळच असलेल्या तलावात तिथे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण पाण्यात बुडाले आहेत. जवळच्या लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्धावस्थेत होते. याबाबत सोलापूर तालुका पोलिसांना कळल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि त्यांचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा पंचनामा केला आणि तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारापूर्वी त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस हे करत आहेत. या घटनेमुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.